नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका, या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला आजची बात, सगळ्यात महत्वाची बातमी, आणि ती म्हणजे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा आज अयोध्या दौरा आहे आणि त्यासाठी शिवसेनेनं जय्यत तयारी केली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि एकनाथ शिंदे या आधीच अयोध्येत दाखल झालेत. काल त्यांनी या सगळ्या दौऱ्यासंदर्भातली माहिती देखील पत्रकार परिषदेतून दिली होती. हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक विशेष एक्सप्रेस आणि विमानानं देखील अयोध्येत पोहोचलेले आहेत आणि अयोध्येतलं वातावरण भगवामय झालंय. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरुवात लखनौ विमानतळावर त्यांच्या आगमनानं होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शेकडो शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. रामलल्लांचं दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी शरयू नदीवरच्या महाआरतीसाठी शिवसेनेनं मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे, त्यामुळे इथे शिवसैनिकांचा जल्लोष आपण बघतोय. आदित्य ठाकरे यांचा आज अयोध्या दौरा आहे आणि त्याची तयारी पूर्णपणे झालेली आहे. शिवसैनिक यासाठी सज्ज आहे. अयोध्या दौरा नेमका कसा असणार आहे आदित्य ठाकरेंचा, त्यावर देखील आपण एक नजर टाकणार आहोत. सकाळी 11 वाजता लखनौ विमानतळावर ते पोहोचतील. दुपारी 1:30 वाजता त्यांचं अयोध्येत आगमन होईल. अयोध्येतल्या पंचशील हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असेल. त्यानंतर दुपारी 3:30 वाजता रामनगरमध्ये पत्रकार परिषद ते घेणार आहेत. संध्याकाळी 5:30 वाजता रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी ते जातील आणि संध्याकाळी 6:30 वाजता शरयू नदीची आरती करतील. त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता लखनौच्या विमानतळाकडे ते पुन्हा एकदा प्रस्थान करतील. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, सुप्रभात. आणि आजचा दिवस शिवसेनेसाठी महत्वाचा आहे. आदित्य ठाकरे पोहोचणार आहेत आणि त्यांचा अयोध्या दौरा खूपच चर्चेत आहे. कशा रीतीने शिवसैनिकांमध्ये यासाठीचा उत्साह पाहायला मिळतोय? रेणुका, जर आपण बघितलं तर शिवसेनेकडनं जोरदार आणि जय्यत अशा प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रभरातून अनेक शिवसैनिक जे आहेत ते खरं तर कालपासून अयोध्येमध्ये दाखल होत आहे. आज देखील सकाळी नाशिकहून आलेले 1.5 ते 2 हजार शिवसैनिक जे आहे ते अयोध्येमध्ये दाखल झालेले आहे. पुढच्या 2-3 तासामध्ये ठाणे, कल्याण या भागातून देखील काही विशेष ट्रेन करण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणचे देखील शिवसैनिक जे आहेत ते अयोध्येत दाखल होतील. 11 ते 11:30 वाजेच्या दरम्यान आदित्य ठाकरे जे आहे ते अयोध्येमध्ये लखनौमध्ये दाखल होतील. त्यानंतर ते हॉटेल पंचशील या ठिकाणी येतील. त्या ठिकाणी त्यांचा राहण्याची व्यवस्था आहे. त्या ठिकाणी ते 4:15 वाजेच्या दरम्यान पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर ते या ठिकाणी असलेल्या इस्कॉन मंदिरात जातील. त्यानंतर रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीची आरती जी आहे ती त्यांच्या हस्ते होणार आहे आणि यासाठीची ही सगळी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. पुढच्या काही तासामध्ये आदित्य ठाकरे लखनौमध्ये दाखल होतील. त्यासाठी थोड्याच वेळात या ठिकाणावरून संजय राऊत, एकनाथ शिंदे आणि युवा सेनेचे नेते जे आहे ते आदित्य ठाकरे यांना घेण्यासाठी लखनौ विमानतळावर जातील. त्यानंतर हा संपूर्ण ताफा जो आहे तो अयोध्येच्या पंचशील हॉटेलमध्ये येईल आणि त्यानंतर ह्या ठिकाणची सगळी तयारी, पाहणी जी आहे ती पदाधिकाऱ्यांकडनं केली जातील. त्या सगळ्याची माहिती जी आहे ती आदित्य ठाकरेंना दिली जाईल आणि त्यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन करत आदित्य ठाकरे जे आहे ते या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देणार आहे. विशेषतः इस्कॉन मंदिरामध्ये ते जाणार आहे आणि त्यानंतर अयोध्येतलं मुख्य रामलल्लाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर ते शरयू नदीच्या काठावर जातील. त्या ठिकाणी जवळपास 5 ते 10 हजार शिवसैनिक महाराष्ट्रभरातून आलेले त्या ठिकाणी असणार आहे. संपूर्ण शरयू नदीचा काठ जो आहे तो भगवामय करण्यात आलेला आहे. हजारो झेंडे असतील, फलक असतील हे संपूर्ण अयोध्यामध्ये लावण्यात आलेले आहे. ठिकठिकाणी मोठे बॅनर जे आहे ते आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे लावण्यात आलेले आहे आणि यासाठीची सर्व जबाबदारी जी आहे ती एकनाथ शिंदेवरती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवरती शरयू नदीच्या काठावरती होणाऱ्या आरतीची जी जबाबदारी जी आहे ती नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांकडनं देण्यात आली. अशी वेगवेगळ्या प्रकारे ही जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे हे सगळं नियोजन जे आहे ते केलं जाणार आहे. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आजची उत्सुकता असणाऱ्या आजच्या दिवसभरात ती म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याबद्दलची. याविषयीचे आणखी माहिती आता आपल्याला लक्ष्मण घाटोळ देत होते आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक देखील तिकडे दाखल झालेत. आणि आता राज्यातली एक महत्वाची बातमी. साई रिसॉर्ट प्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. या महिन्यामध्ये, गेल्या महिन्यामध्ये साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीनं 7 ठिकाणी छापे टाकले होते आणि तेव्हा अनिल परब यांची तब्बल 13 तास चौकशी झाली होती. ईडीला साई रिसॉर्टच्या प्रकरणात पैशांची अफरातफर झाल्याचा संशय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती असलेले अनिल परब अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहेत.
तशातच पुन्हा एकदा ईडीनं चौकशीसाठी बोलावल्यामुळे अनिल परब यांना अटक होणार का अशी चर्चा सध्या रंगली आहे। त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रणाली, शिवसेनेच्या गोटातली दुसरी महत्त्वाची बातमी अशासाठी कारण एकीकडे आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याची सगळी धामधूम सध्या आपण बघितली, आपल्या प्रतिनिधींकडून माहिती घेतली आणि एकीकडे अनिल परब यांच्यावर आलेलं संकट, अडचणीत वाढ। नक्कीच असं म्हणावं लागेल कारण अनिल परब यांची ही दुसऱ्यांदा चौकशी होते। यापूर्वी 13 तारखेला यापूर्वी 13 तास त्यांची चौकशी झाली आहे। त्यानंतर आज म्हणजे 15 जून रोजी त्यांना समन्स बजावण्यात आलेला आहे आणि आजच आदित्य ठाकरे यांचा अयोध्येचा दौरा आहे। त्यामुळे अनिल परब नेमकं काय करतात, आज ते ईडीच्या चौकशीला जातात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे चर्चा अशी सुद्धा आहे की आतापर्यंत बघण्यात आलं आहे की अनेक वेळेला अशा पद्धतीनं चौकशीसाठी बोलवलं जातं आणि त्यानंतर त्यांना अटक केली जाते। त्यामुळे अनिल परबांवर आज अशी काही कारवाई होते का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। दापोली इथल्या रिसॉर्ट प्रकरणामध्ये CRZ च्या नियमांचं उल्लंघन तर झालेलंच आहे, परंतु त्याचबरोबर या ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग झालंय असा अनिल परब यांच्यावर आरोप आहे। अनिल परब यांनी इथे जमीन विकत घेतली, तिथे रिसॉर्ट बांधला आणि त्यानंतर तो एका व्यक्तीला विकला आणि या दरम्यान मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा हा आरोप आहे। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज अनिल परब यांना बोलवण्यात आलेला आहे। धन्यवाद प्रणाली, या सविस्तर माहितीबद्दल क्षणाक्षणाचे अपडेट आमच्या प्रतिनिधींकडून आपण घेत राहणार आहोत। प्रणाली कापसे या संदर्भातली अधिक माहिती देत होते आणि अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, ईडीनं पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावलंय। आणि आजचा दिवस मेट्रोसाठी खूप महत्त्वाचा अशासाठी आहे कारण मुंबईतल्या प्रस्तावित मेट्रो 3 च्या कांजूरमधल्या कारशेड जागेच्या मालकीवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष सुरू आहे अशी आपल्याला कल्पना आहेच, पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधला हा वाद हायकोर्टामध्ये पोहोचलाय आणि याच संदर्भातला सगळ्या पक्षांचा युक्तिवाद आता पूर्ण झालाय। कांजूरमधली जमीन नक्की कुणाच्या मालकीची आहे याचा निकाल मुंबई हायकोर्ट आज देणार आहे। त्याच्यामुळे कारशेडचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यासंदर्भातली ही महत्वाची बातमी। पुढची बातमी आपण बघणार आहोत राहुल गांधी यांच्या संदर्भातली, कारण नॅशनल हेराल्डमधल्या संदर्भात आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी राहुल गांधींना सलग 3र्या दिवशी ईडीनं आज चौकशीसाठी बोलावलेलं आहे। काल म्हणजे मंगळवारी राहुल गांधींची तब्बल 10 तास चौकशी झालेली होती। राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीमुळे काँग्रेसनं सलग 2 दिवस शक्तीप्रदर्शन केलेलं आपण पाहिलं। आजही या ईडी चौकशीसंदर्भात काँग्रेसकडून पत्रकार परिषद काही वेळातच म्हणजे 9 वाजता घेतली जाणार आहे। मोदी सरकारच्या धोरणांविरोधात राहुल गांधी सातत्यानं टीका करत आहेत, त्यामुळे ईडीच्या माध्यमातून त्यांना लक्ष्य केलं जात आहे असा आरोप काँग्रेसनं काल शक्ती प्रदर्शनातून केला आहे। पुढची बातमी आपण बघणार आहोत, राष्ट्रपती निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची आज राजधानीमध्ये बैठक होतीये। कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये दुपारी 3 वाजता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात विरोधी पक्षांची बैठक होईल, ज्यात अध्यक्षस्थानी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी असणार आहेत। काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश, रणदीप सिंग सुरजेवाला सहभागी असतील। विरोधी पक्षांच्या उमेदवारावर सर्व सहमतीचं एकदा एकमत झालं की त्या दिशेनं दिशेनं एक पाऊल पुढे टाकत ममता बॅनर्जींनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही काल भेट घेतली होती। आणि इतरही बातम्या आपण बघणार आहोत, 18 जुलैला होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होणार आहे आणि 29 जून पर्यंत नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे। त्यानंतर 18 जुलैला मतदान होणार आहे आणि 21 जुलैला मतमोजणी होईल। 24 जुलैला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपतो आहे। शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे UPSA उमेदवार नाहीत अशी माहिती सीताराम येचुरी यांनी दिली आणि आता NDA च्या उमेदवाराबद्दल देखील सस्पेन्स कायम आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल शरद पवारांची दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। जवळपास 35 मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। ममता बॅनर्जी यांनी आज होणाऱ्या बैठकीसाठी पवार यांना निमंत्रित केलं। दिल्लीमध्ये 22 विरोधी पक्षांची बैठक होती आणि यात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात तोडगा काही निघतो का याकडे लक्ष असेल।
राज्यातल्या बातम्या बघूया. विधान परिषद निवडणुकांसंदर्भात भाजपची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीत विधान परिषदेसाठीचे उमेदवार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या बैठकीत उपस्थित होते. राज्यसभा निवडणुकीतल्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलाय आणि विधान परिषदेची जागा जिंकण्यासाठी भाजपची तयारी सुरू आहे. मुंबई हे केवळ स्वप्नांचं शहर नाही तर महाराष्ट्रात अशी अनेक शहरं आहेत जी 21व्या शतकात देशाच्या विकासाची केंद्र बनणार आहेत असं पंतप्रधानांनी कालच्या मुंबईतल्या कार्यक्रमात म्हटलंय. एकीकडे मुंबईतील पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण होत आहे आणि त्याचवेळी इतर शहरांमध्येही आधुनिक सुविधा वाढवल्या जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले. मोदी है तो मुमकिन है औरंगाबादचा प्राणी प्रश्न सोडवा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच मोदींना हे साकडं घातलंय. औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून शिवसेना भाजपमध्ये संघर्ष सुरू असतानाच राज्यपालांच्या वक्तव्यामुळे हा वाद पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणुकीसाठी आमदारांची हॉटेलवारी सुरू झाली कारण शिवसेनेचे सगळे आमदार, समर्थक आणि अपक्ष आमदार 18 ते 20 जून पर्यंत पवईतल्या हॉटेल रेनेसान्स मध्ये मुक्कामी असतील आणि इथून सगळे आमदार 20 जूनला विधानभवनात मतदानासाठी जातील. शिवसेना आमदार सुहास कांदेंनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. राज्यसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगानं मत रद्दबादल ठरवल्यानंतर त्यांनी ही कोर्टात याचिका दाखल केली. निवडणूक आयोगानं घेतलेला निर्णय एकतर्फी आहे आणि तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याचिकेवर आज सुनावणी होईल. राज्यसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर संजय राऊत यांनी आमदारांना धमकी दिली होती आणि विधान परिषद निवडणुकीत तसं झालं तर काय करायचं असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उपस्थित केलाय. राऊत यांनी आता गप्प बसावं असा इशाराही राणेंनी दिलाय. जालन्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आज जल आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. शहरातला अनियमित पाणीपुरवठा, कृत्रिम पाणी टंचाई आणि दूषित पाण्यासह विविध नागरी समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा जल आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय. मामा चौकातून मोर्चाला सुरुवात होईल. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे असेल. आगामी नगरपालिका निवडणुकीची ही पूर्वतयारी मानली जाते. नवाब मलिक, अनिल देशमुख यांनी विधान परिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलाय. आज एकत्रित सुनावणी होईल. 20 तारखेला होणाऱ्या विधान परिषदेच्या मतदानाच्या परवानगीसाठीची ही याचिका आहे. हनुमान चालीसा प्रकरणी राजद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल राणा दाम्पत्य मुंबई सत्र न्यायालयात हजर राहणार आहे. जामीन रद्द करण्याच्या अर्जावर सुनावणी पार पडेल आणि राणा दाम्पत्य जामीनाच्या अटीचा भंग केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला होता, त्यामुळे त्यांचा जामीन रद्द होणार का याकडे लक्ष असेल. आजपासून राज्यातल्या सगळ्या एसएससी बोर्डाच्या शाळा सुरू झाल्यात. 1 ते 10वीच्या शाळा सुरू झाल्यामुळे 2 महिन्यांच्या कालावधीनंतर म्हणजे सुट्टीच्या कालावधीनंतर विद्यार्थी उत्साहात आज शाळेत जातील. कांजूरमार्ग मेट्रो कारशेड संदर्भातल्या याचिकेवर मुंबई हायकोर्ट निकाल देणार आहे कारण मालकी हक्काबद्दल एका खासगी कंपनीनं केलेल्या दाव्याविरोधात राज्य सरकारनं केलेल्या याचिकेवर आज निकाल असेल. रक्तदानाच्या क्षेत्रात महाराष्ट्र जवळपास दशकभराहून अधिक काळ अव्वल राहिला आणि महाराष्ट्रात मुंबई अग्रेसर आहे. कोरोनाच्या गेल्या 2 वर्षात म्हणजेच 2020 ते 2022 मध्ये महाराष्ट्रानं 31 लाखांहून अधिक रक्ताच्या पिशव्यांचं संकलन केलंय. कचऱ्यात टाकलेल्या, वाया गेलेल्या किंवा जप्त केलेल्या प्लास्टिकचा वापर रस्ते बांधणीत करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी पालिका प्रशासनानं घेतला पण हा प्रयोग पालिकेने गुंडाळलाय. प्लास्टिकचं वर्गीकरण करणं, रस्ते बांधणीसाठी ठराविक दर्जाचं प्लास्टिक निवडणं याकरता यंत्रणा उभारणं अवघड आहे, तर प्लास्टिकचा वापर करण्याचा प्रयोग कागदावरच राहिला. देशातील पहिलं 105 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेचं तरंगत सौर ऊर्जा पार्क महाराष्ट्रात उभारणारे चंद्रपुरातल्या इलाई धरणात हे सोलर पार्क उभारण्याचा निर्णय महानिर्मितीनं घेतलाय. 580 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 15 महिन्यात सौर प्रकल्प उभारणीचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. राज्यात आता एसटी ड्रायव्हरची ब्रेथ अनालायझरनं टेस्ट केली जाणार आहे. ड्रायव्हरनं मद्यप्राशन केलंय काय याची खातरजमा झाल्यानंतरच त्याच्या हातात एसटीचं स्टेअरिंग दिलं जाणार आहे. मुंबईत साथीच्या आजारांची भीती वाढली. जून महिन्यात 12 तारखेपर्यंत मलेरिया, डेंग्यू आणि गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले. स्वाईन फ्लूचा 1 रुग्ण आढळलाय. शहरात वांद्रे पूर्व, कुर्ला, माहीम, धारावी, वरळी या भागात मलेरिया आणि गॅस्ट्रोचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडलेत. मुंबईतल्या लोअर परळमधल्या पूर्वपश्चिम जोडणाऱ्या पुलाचं काम 5 वर्षांपासून जैसेत आहे. या पुलाचं काम 2 वर्षांमध्ये होणं अपेक्षित होतं पण दुप्पट वेळ ओलांडूनही या पुलाचं काम झालेलं नाही, त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय.
अमरावती मुंबई ट्रेन मधल्या एसी बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती। या ट्रेन मधून आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी प्रवास करत होते ते आणि या सगळ्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केलाय। एसी बंद झाल्याने त्यांनी रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनवरून कानउघाडणी केली। जालन्यामध्ये चोरट्यांनी घरफोडी करत रोख रकमेसह दागिनेही लंपास केलेले दिसतात। सदर या घरातील व्यक्ती त्यांच्या आईचा खरंतर अंत्यविधीसाठी मूळ गावी घेऊन गेले होते आणि या वेळीच चोरट्यांनी घरावर डल्ला मारलाय। योगेश नगर परिसरातली घटना आहे। जळगावमधली बातमी आहे। दुचाकींची चोरी करून कमी किमतीत विक्री करणाऱ्या तिघांची पोलिसांनी त्यांना आता अटक केली आहे। तुषार आणि तेजस सपकाळे आणि राहुल मोरे अशी आरोपींची नावं आहेत। चोरी केलेल्या मोटरसायकल जप्त करण्यात आल्यात। बातमी जालन्याची। एक क्षुल्लक जागेच्या वादावरून दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली ज्यात चार जण जखमी झालेत आणि याच रक्तबंबाळ अवस्थेतच त्यांनी पोलीस ठाणे गाठलं। काजा फाट्याजवळच्या गणेशनगर शिवारात जमिनीच्या मालकीवरून हे भांडण झालं। बातमी नागपुरातले रिक्षा प्रवासाचे दर वाढलेले आहेत। इंधन दरवाढीमुळे रिक्षा युनियन दरवाढ करत असण्याची बातमी कळते आणि त्यानुसार रिक्षाच्या दरात आता वाढ होती। एका किलोमीटरच्या प्रवासासाठी 18 रुपये मोजावे लागणार आहेत। बातमी वर्ध्यातली आरवी तळेगाव रस्त्याचं काम गेल्या 1.5 महिन्यापासून रखडल्या रस्ता खुस्ता खोदून ठेवलेला आहे त्यामुळे रस्त्याचं काम तातडीनं सुरू करण्याची मागणी काँग्रेसनं चक्काजाम आंदोलन करत केली। रस्त्याचं काम सुरू करण्याची मागणी यावेळी प्रामुख्यानं मांडण्यात आली। बातमी नांदेडमधली। नायगावमधल्या अंबिका सहकारी साखर कारखान्यासाठी दिलेली जमीन परत देण्यासाठी शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे। साखर कारखान्यासाठी जमीन घेतली पण कारखाना सुरू झाला नाही त्यामुळे जमीन परत द्या किंवा सध्या सुरू असलेल्या बाजारभावांना मोबदला द्या अशी मागणी शेतकरी करत आहेत। बातम्या कोरोना संदर्भातल्या। कारण इकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळते। दिवसभरात 2956 रुग्णांची नोंद झाली आहे। 56% ही रुग्णसंख्या अधिक आहे। 10 दिवसात 241 टक्क्यांनी रुग्णवाढ झालेली आहे। तर दिवसभरात मुंबईत 1724 रुग्णांची नोंद झाली। वाढत्या आकडेवारीमुळे पालिका प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढते। कोविड पॉझिटिव्हिटी रेट हा 15.58% इतका आहे। अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। शेतकरी सुखावलाय। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय पण शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिलाय। वाशिमच्या किनखेड शहरामध्ये वीज अंगावर पडून शेतमजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर येते। गजानन थोरात असं त्यांचं नाव कळतंय। वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानं ते झाडाखाली उभे होते आणि त्यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा अंत उरकला। बातमी आहे भिवंडीतली। लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादातून हाडामारी झाल्याचा समोर आला। लाकडी दांड्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली आहे। दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे। नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यामुळे भिवंडीत भांडण झालंय कारण तरुणांविरोधात राडा करणाऱ्या 100 ते 125 जणांविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। नारपोली पोलिसात 50 जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय। नुपूर शर्मांविरोधात अहमदनगरमधल्या संगमनेरमधल्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। पंगमवारांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे। स्कूल बसच्या चाकाखाली सापडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे पुण्यामध्ये। विद्यार्थी बसमधून उतरल्यानंतर तो मागच्या चाकाखाली सापडलाय। पुणे जिल्ह्यातल्या वडगाव खुर्द इथली ही घटना आहे। चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय। ऑस्ट्रेलियाचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे 21 फूट उंचीच्या भव्य मूर्तीची स्थापना केली जाणार आहे आणि लालबागहून बाप्पाची मूर्ती ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाली। तब्बल 2 महिने जहाजातून ही मूर्ती प्रवास करणार आहे। लालबागच्या राजाची मूर्ती घडवणारे मूर्तीकार बागवे यांच्या मूर्तीशाळेत ही मूर्ती तयार झाली आहे। सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणामध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला पंजाब पोलिसांनी अटक केली आणि ही हत्या सुडाच्या भावनेत करण्यात आल्याचं बिश्नोईनं म्हटलंय। या घटनेत आपला हात नसल्याचं त्यांनी सांगितलंय। चौकशीसाठी त्याला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पावसाळी अधिवेशन संसदेचं 18 जुलैपासून सुरू होणार आहे। 18 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान हा कालावधी असू शकेल कारण कामकाज समितीच्या बैठकीत त्या तारखांची शिफारस झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आगामी पावसाळी अधिवेशन हे 17 दिवस होण्याची शक्यता वर्तवली जाते।
सुप्रीम कोर्टानं लिव्ह इन प्रकरणी मोठा निर्णय दिलाय. पुरुष आणि स्त्री लग्नाशिवाय दीर्घकाळ एकत्र राहत असतील तर ते लग्न मानलं जाईल असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. तसंच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जन्माला आलेल्या मुलांना वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळेल असंही सुप्रीम कोर्टानं काल स्पष्ट केलं. महागाईचा दर मे महिन्यात 15.88% विक्रमी उच्चांकावर पोहोचला आणि गेल्या 10 वर्षातला उच्चांक मानला जातोय. या घाऊक महागाई दर वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे खनिज आणि त्याचबरोबर कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू त्या या सगळ्या वस्तूंमध्ये या सगळ्या इंधनामध्ये झालेली वाढ ही सांगितलं जात आहे. आयपीएल मीडिया राईट्स मध्ये वायकॉम 18 मोठी बाजी मारली आहे कारण वायकॉम 18 ला आयपीएल प्रसारणाच्या डिजिटल स्ट्रीमिंगचे राईट्स मिळाले. हे स्ट्रीमिंगचे राईट्स 2023 ते 2027 सालासाठीचे आहेत. 48,390 कोटींची बोली यासाठी लागली होती. टीव्ही प्रसारणाचे अधिकार हे डिस्नी स्टारला मिळाले. वायकॉम 18च्या माध्यमातून आयपीएलचं स्ट्रीमिंग हे देशभरातल्या 60 दशलक्ष घराघरात पोहोचणार आहे. वायकॉम 18च्या माध्यमातून आयपीएलच्या प्रत्येक घडामोडींचं स्ट्रीमिंग होईल. वायकॉम 18च्या माध्यमातून देशभरातच नव्हे तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेतही आयपीएल स्ट्रीमिंग होऊ शकेल. भारतानं तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेवर मात केली आहे. भारतानं या टी ट्वेंटी मालिकेतलं आपलं आव्हान त्यामुळे कायम ठेवलंय. ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशननं यावेळी अर्धशतकी खेळी केली. हर्षल पटेलनं 4 विकेट्स घेतल्या आणि यजुवेंद्र चहलनं 3 विकेट्स घेत भारताच्या विजयात हातभार लावला. दीपिका पदुकोणची आगामी सिनेमाच्या शूटिंग दरम्यान काल सेटवर प्रकृती बिघडली होती आणि हैदराबादच्या रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर तिची प्रकृती सुधारल्याचं म्हटलं जातंय. त्यानंतर ती सेटवर रुजूही झाली. अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावरून तिच्या सोबतचे काही फोटो शेअर केलेत आणि उर्वशी रौतेलानं देखील कान फिल्म फेस्टिवलमधल्या एक खास व्हिडिओ शेअर केला. आरोग्याची काळजी घे, तू अनमोल आहेस असं कॅप्शन तिने यावेळी दिलंय. रोहित शेट्टीचा खतरों के खिलाडी हा छोट्या पडद्याचा कार्यक्रम प्रेक्षकांना आवडतोय आणि या नव्या पर्वाचं शूटिंग पूर्ण झालंय. लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 12 जुलैपासून हा शो सुरू होणार आहे. क्रिमिनल जस्टिसचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा माधव मिश्राचं पात्र साकारणार आहे. टीझर नुकताच रिलीज झाला. आणि या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. जाताना महत्वाची आठवण, फेसबुक, ट्विटर आणि युट्यूबवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. युट्यूबवर या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ देखील तुम्हाला पाहता येतील. पहा फक्त न्यूज 18 डॉट कॉम.